आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. वाढती महागाई कमी करावी, यंत्रमाग कामगारांसाठी कल्याण मंडळाची स्थापना करावी, रेशनवर अनुदानाऐवजी धान्य द्यावे यासह विविध मागण्यांसाठी आज मनसेच्या वतीनं घंटानाद करत इचलकरंजीमधील प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. कार्यालयात जबाबदार अधिकारी नसल्याने आंदोलकांनी प्रांताधिकाऱ्यांची खुर्ची बाहेर आणण्याचा प्रयत्न केल्याने आंदोलक आणि पोलीस यांच्यामध्ये झटापट झाली. यामुळे काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. वाढती महागाई कमी करण्याकडे तातडीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात. यंत्रमाग कामगारांसाठी कल्याण मंडळाची स्थापना करावी. रेशनवर अनुदानाऐवजी धान्य द्यावे, पंतप्रधान आवास योजनेची तात्काळ अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आणि शेतकऱ्यांच्या फसव्या कर्जमाफी विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मुख्य मार्गावरून घंटानाद करत प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. प्रांत कार्यालयामध्ये प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्यासह जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने आंदोलकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन सुरू केलं. प्रांताधिकारी शिंगटे यांनी निवेदन स्वीकारण्यास यावं अशी भूमिका संतप्त कार्यकर्त्यांनी घेतली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी प्रांताधिकाऱ्यांची खुर्ची कार्यालयाबाहेर आणण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी विरोध केला. यामुळे आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. पुरवठा अधिकारी एम ए शिंदे यांना मागणीचं निवेदन देण्यात आलं. निवेदनात इंधन दरवाढीसह विविध मागण्यांचं नमूद करण्यात आलं होतं. या आंदोलनात रवी गोदकर, मनोहर जोशी, शहाजी भोसले, सौरभ संकपाळ, अरुण घोलपे, बळीराम नारे, नितीन कटके, सिंधू शिंदे, सुलोचना घाडगे आदी सहभागी झाले होते.